भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनाला म्हणजे 6 डिसेंबरला यावर्षी मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून असंख्य अनुयायी आलेले होते. गेली 2 वर्ष कोरोनामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी येऊ न शकलेले लाखो लोक यावर्षी चैत्यभूमीमध्ये जमले होते. त्यांच्या दर्शनासाठी दूरवर रांगा लागलेल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी मोठं योगदान दिलं. पीडित वंचित लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी बोलताना म्हणाले. हमारे संविधान को अनेक लोगों ने उसमें सहयोग किया, पर पूज्य बाबा साहब ने उस संविधान में जो गरीब हैं, दलित हैं, पिछड़े हैं, अनेक वर्षों से, सैकड़ों वर्षों से प्रताड़ित हैं, उनको एक प्रकार से एक ऐसी संजीवनी दी कि आज मुझे लगता है हर भारतवासी, वो छोटा हो बड़ा हो, वो कहीं भी हो, वो अपने को गर्व से सीना तान के खड़ा करके कहता है मैं भारतवासी हूँ. हम सब लोग आज केवल श्रद्धांजलि देने से काम पूरा नहीं होगा, हम संकल्प करें कि इस देश के अंदर समता आए, समानता आए, इस देश के अंदर हर किसी को आगे बढ़ने का मौका मिले. या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने खऱ्या अर्थानं या देशामध्ये समतेचं राज्य आणलं, लोकशाहीचं राज्य आणलं आणि आज आमचा देश प्रगती करतो आहे. याचं एकमेव कारण आमचं संविधान आहे की ज्या संविधानाने आमची लोकशाही जिवंत ठेवली आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला या लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानी जाण्याचा एक मार्ग आणि एक संधी आमच्या संविधानाने आम्हाला उपलब्ध करून दिली. या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण इंदू मिलवर जे एक अतिभव्य अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी हातामध्ये घेतलं, अतिशय वेगानं काम त्याचं चाललेलं आहे आणि लवकरच आपण या स्मारकाचं काम देखील निश्चितपणे पूर्ण करूया. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने सर्वसामान्यांना अधिकार प्रदान केले, जगण्याचे हक्क दिले. त्या अधिकारांमुळेच आज सर्वसामान्य माणूस, जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले, की सर्वोच्च अशा पदावर जाऊन राज्याची देशाची सेवा करण्याची अनेक लोकांना संधी मिळाली. महापुरुष इतिहास घडवतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानकारक जिनं जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला. मानव मुक्ती हे त्यांचं एकमेव ध्येय होतं. त्यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील शोषित, पीडित, वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ मिळवून दिलं. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये भीमांजली या विशेष शास्त्रीय संगीत सभेचं आयोजन केलं गेलं होतं. ताल विहार या संगीत संस्थेतर्फे ही सभा आयोजित केली होती. ताल विहारचे अध्यक्ष पंडित मुकेश जाधव यांनी या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. Thank you.
मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया थोड्याच वेळात. वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये नुकतंच एक प्रदर्शन भरलं होतं. कानपूरच्या डॉक्टर आरती मिश्रा यांच्या चित्रांचं ते प्रदर्शन होतं. डॉक्टर आरती यांचं शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठामध्ये झालं. गेली 30 वर्ष त्या संशोधन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कॅन्सर पेशींच्या वरचं विशिष्ट संशोधन त्यांच्या नावावर आहे. पण या क्षेत्रात असून सुद्धा आपली चित्रकलेची आवड त्यांनी जपलेली आहे. गौतम बुद्धांचे विचार वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी कॅनव्हासवर उमटवलेले आहेत आणि याच विशेष चित्रांचं प्रदर्शन नेहरू आर्ट गॅलरीमध्ये रंगलं होतं. अलबत्ता मैंने सीखा नहीं है पेंटिंग. शुरू किया, कैनवस लिया, ब्रश लिया, बहुत सारे रंग लिए, सब कुछ बहुत बहुत सारा वेस्ट किया, ऑयल किया. करते करते मैं एक जगह आई जो मुझे बहुत सुख देता था, वो है इस तरह के टेक्सचर्स जनरेट करने का. तो मैं अपने एक्रेलिक माध्यम से, एक्रेलिक कलर से अलग अलग तरह के टेक्सचर्स जनरेट करती हूँ जो जिस कैनवस में जो मुझे अच्छा प्रतीत होता है. अब तक मैं बुद्ध को बनाती आई हूँ क्योंकि बुद्ध का अष्टांग मार्ग मुझे बहुत अच्छा लगता है, उनकी समय दृष्टि बहुत अच्छी लगती है और पंचशील तो अच्छा है ही. बुद्ध करते करते और भी मैंने कुछ किया, राधा कृष्ण ही किया. और फिलहाल अभी तक मैंने कभी लैंडस्केप नहीं किया है, जो हो सकता है मेरे अगले शो में आपको कुछ लैंडस्केप्स भी दिखे. याच नेहरू सेंटरमध्ये भरलेल्या आणखी एका चित्र प्रदर्शनाने कला रसिकांची वाहवा मिळवली. इंडिया फाईन आर्ट्स काउन्सिलच्या सचिव संजुक्ता बरीक यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा याच वेळी भरलं होतं. मैं ये पेंटिंग के बारे में ये बताना चाहती हूँ कि लैंड और वाटर को एक साथ रहना कितना ज़रूरी है, क्योंकि अगर पानी नहीं होगा तो यह हरियाली नहीं होगी. सो लैंड और पानी को एग्जिस्ट करते हैं. सो इसके लिए मैंने ये ब्लू एंड बहुत सारे मल्टी कलर्स यूज़ किया है, क्योंकि ये फ्लावर्स डिपिक्ट करते हैं, हरियाली डिपिक्ट करते हैं और पानी. सो पानी और अर्थ दोनों को साथ रहना बहुत ही ज़रूरी है. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या वतीने भरवलेल्या या प्रदर्शनामध्ये त्यांनी आपली चित्रं मांडली होती. या प्रदर्शनाला मान्यवरांनी आणि कॅन्सरग्रस्त मुलांनीही भरभरून प्रतिसाद दिला. ये पेंटिंग ॲक्च्युली मैंने पॅन्डेमिक के टाइम पे बनाया था, जब हम लोग सब एक आइसोलेशन पीरियड से गुजर रहे थे. मुझे भी कोविड हुआ था. सो मैं वो पीरियड में अकेले आइसोलेशन में थी. सो उस टाइम पे मुझे ऐसे लगता था कि सब कुछ टूट के गिरने वाला है, हमसे चारों तरफ सब कुछ गिरने वाला है. ऐसे फील हुआ कि सब ख़त्म हो जाएगा. तो 17 दिन जो मुझे एक रूम में बंद हो के रहना पड़ा था. सो बट एक अंदर की एक शक्ति थी कि नहीं, मुझे सर्वाइव करना है. सो यही दिखाता है कि ये हम लोग अकेले हैं, बट हमने उसको क्रॉस करके चारों तरफ ब्राइटनेस आया है, चारों तरफ ग्रीनरी है, हरियाली है, फूल पत्ते हैं. सो हमको हिम्मत नहीं हारना चाहिए. वही मैसेज एक्चुअली मैं ये कैंसर के बच्चों को भी देना चाहती हूँ कि लड़ते रहना है, हारना नहीं है, हिम्मत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे स्थापन झालेली अटल प्रतिष्ठान ही संस्था गेली 19 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम ती राबवते आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 10 मान्यवरांना अटल गौरव पुरस्कार 2023 नुकतेच जाहीर केले गेलेत. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांच्याकडून. अटल प्रतिष्ठानचा 19वा वर्धापन दिन रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सावंतवाड येथील संस्थानकालीन राजवाडा या ठिकाणी संपन्न होणार आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अटल प्रतिष्ठानने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात प्रभावी काम केलेल्या 10 जणांना अटल प्रतिष्ठान गौरव सन्मानाने सन्मानित करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये
सामाजिक क्षेत्रात काम करणारे अहमदनगरचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी, आरोग्य सेवेसाठी काम करणारे मुंबईचे अमय देसाई, पुण्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर दारवटकर, लोकशाहीचे वृत्त निवेदक मुंबईचे श्री ऋषी देसाई, कोकणातील साहित्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या साहित्य क्षेत्रातील ज्यांना पुरस्कार दिलेला आहे त्या सावंतवाडीच्या उषा परब, सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे सावंतवाडीचे शिवप्रसाद देसाई, उद्योग क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय काम केलं असे कुडाळचे श्री राजेंद्र केसरकर, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी एक वेगळा आयाम निर्माण केला असे कुडाळचे श्री उमेश गाळवणकर, चित्रपटसृष्टीत कलाकारांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि व्यासपीठ निर्माण करून दिले ते श्री साईनाथ जळवी, आणि आदिवासी बांधवांसाठी काम करणारे कुडाळ येथील श्री उदय आई, या 10 महानुभावांचा समावेश आहे. हा पुरस्कार हा माझ्यासाठी विशेष महत्वाचा यासाठी आहे, सर्वप्रथम म्हणजे तर अटल प्रतिष्ठानने तो देऊ केलेला आहे, दुसरी गोष्ट म्हणजे हा पुरस्कार ज्या दिवशी आज जाहीर होतो आहे त्या 13 डिसेंबरला माझे सार्वजनिक जीवनातले जे आदर्श आहेत स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांची जयंती आहे, आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हा पुरस्कार ज्या दिवशी आमच्या सावंतवाडीत संबंधित संस्थेने आयोजित केलेला आहे 8 जानेवारीला त्या दिवशी सामाजिक क्षेत्रातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असलेलं सौ उमा सुरेश प्रभू या पुरस्काराला विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. मंडळी, शूर वीरांच्या युद्धांच्या कहाण्या ऐकायला कुणाला आवडत नाही. भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठं युद्ध म्हणजे कारगिलचं युद्ध. पण युद्धस्य कथा हा न रम्या. देशवासियांची सुरक्षा करत असताना आपल्या प्राणांना आणि आपल्या पायांनाही गमवावं लागलेले अनेक जवान आहेत. त्यांपैकीच एक पॅरा कमांडो आणि या युद्धामध्ये आपला पाय गमवावा लागलेले शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे. त्यांना पुन्हा चालता यावं म्हणून मालाडच्या अथर्व फाउंडेशननं नुकताच इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक लेग त्यांना दिला आहे. मुझे राणे साहबने एक हम कार्यक्रम में मिले थे और वहां पे बोला कि मैं आपको जब देखता हूं तो मुझे थोड़ी सी प्रेरणा मिलती है. बोला आपका कैसा हुआ एक वाक्य, तो दूरदर्शन पे एक मुलाकात थी 15 अगस्त की, और वहां पे उन्होंने बोला जब, क्योंकि मैं पैर खोल के बैठा हुआ था और वहां बोला उन्होंने कि मैं आपको नया वाला पैर देने वाला हूं इलेक्ट्रॉनिक. उसके बाद मैं कुछ नहीं बोला. और क्या बोलते हैं कि सब, जब जो भी बड़े बड़े जो नेता ये है वो बोलते हैं कि मैं ये करने वाला हूं, लेकिन उसके बाद मैं कुछ बोला नहीं. उन्होंने शिंदे सर को बोला, शिंदे सर ने मेरा पीछा किया और आज मुझे इस जगह पे बिठाया है कि मैं आपको इलेक्ट्रॉनिक पैर देके मैं छोड़ूंगा. लेकिन हमारे सैनिक का जो हौसला है, जो हिम्मत है, जो ताकत है, जो निष्ठा है, वो निष्ठा लेके वो चलता है, तो हमें भी कभी कभी लगता है कि नागरिकों के मन में इस देश के बारे में क्या आता है. तो हम दांडिया करते हैं, नवरात्रि करते हैं, उत्सव मनाते हैं, गणपति करते हैं, दिवाली करते हैं, लेकिन ऐसे माहौल में भी कुछ नागरिक ऐसे हैं जो ये खुलेआम से कहते हैं कि मैं नवरात्रि में मदद नहीं करूं, मैं गणपति में मदद नहीं करूं, मैं दिवाली में मदद नहीं करूं, लेकिन आपके मन में जो बात है सैनिक को मदद कर रहा है, वो सैनिक के लिए 5 लाख नहीं 25 लाख रुपए देने के लिए तैयार हूं. ऐसे हमारे मंडळी, मतिमंदत्व ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. मतिमंदत्व असलेल्या व्यक्तींमध्ये शरीराची वाढ तर होते पण बुद्धीची वाढ आणि विकास मात्र होत नाही. त्यामुळे मतिमंदत्व आलेली मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत, आपली उपजीविका कमवण्यासाठी ती इतरांवर अवलंबून राहतात. कुटुंबियांवरचं त्यांचं अवलंबित्व कमी होण्यासाठी त्यांचा तहहयात सांभाळ करणाऱ्या संस्था उभारणं आवश्यक आहे. असंच काम करणारी एक संस्था म्हणजे ठाणे जिल्ह्यामधली अमेय पालक संघटना. खोणी या छोट्याशा गावामध्ये अमेय पालक संघटना कार्यरत आहे आणि नुकताच या संस्थेने आपला रौप्य महोत्सव साजरा केला आहे. 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा काडी काडी जमवताना हा गौरव ग्रंथ नुकताच त्यांनी प्रकाशित केला. या रौप्य महोत्सवाच्या आनंद सोहळ्यासाठी
प्रमुख अतिथी म्हणून लाभले. जगद्विख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अभय ओक. जाणून घेऊया या संस्थेविषयी आणि या सोहळ्याविषयी अमेय पालक संघटनेचे संस्थापक कार्यवाह अविनाश बर्वे आणि सौ नंदिनी बर्वे यांच्याकडून. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की एका आडवळणाच्या असलेल्या गावी सुमारे 550-600 लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचा मुख्य भाग असा होता, ज्या जीवांसाठी आम्ही चालवतो, ज्यांना आपल्या जगण्याचं सुद्धा भाग असणं अवघड आहे, अशा मुलांनी कार्यक्रम सादर केले. ते कार्यक्रम पाहताना लोकांचे डोळे भरून आले, आनंदाने कौतुकाने त्यांचे चेहरे मोहरले होते. खरं सांगायचं म्हणजे या सोहळ्यातला हा मुख्य भाग होता. या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं होतं, याची मुख्य थीम होती कृतज्ञता. 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्यांनी ज्यांनी या संस्थेसाठी हात पुढे केले, जे सहभागी झाले, त्या व्यक्तींच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हेच खरं मुख्य थीम होतं. अमेय पालक संघटनेने 25 वर्षामध्ये मतिमंद मुलांबरोबर काम करतानाच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या संस्था उभ्या राहाव्यात यासाठी पालकांना प्रेरित केले, मार्गदर्शन केले आणि अशा प्रयत्नातून 3-4 ठिकाणी मतिमंदांसाठी तळहयात सांभाळ करणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या आहेत, उभ्या राहत आहेत. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर भेटूया आणखीन काही घडामोडींसह. पाहत रहा आपला महाराष्ट्र. मुंबईत थर्ड आय या आशियाई चित्रपट महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. एशियन फिल्म फाउंडेशनतर्फे या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. सिने समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली 2002 साली एशियन फिल्म फाउंडेशनची स्थापना झाली होती. यंदा या महोत्सवाचं 19वं वर्ष आहे. आशिया खंडातले समकालीन चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातात. सोमवारी प्रभादेवीच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव करण्यात आलेल्या आशा पारेख यांनाही सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. महोत्सवाचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते किरण शांताराम, डॉक्टर संतोष पाठारे, बिभीषण चौरे आणि संदीप मांजरेकर असे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. एशियन फिल्म फेस्टिवलची सुरुवात 2002 साली झाली आणि ही जी टीम होती, किरण शांताराम आणि सुधीर नांदगावकर, या लोकांनी 10 वर्ष मामी फिल्म फेस्टिवल चालवलं होता. आणि मामी फिल्म फेस्टिवल जेव्हा त्यांच्या हातातून गेला आणि फिल्म इंडस्ट्रीने टेकओव्हर केलं, तेव्हा त्यांनी विचार केला की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि ते वेगळं काय करायचं, तर त्या लोकांनी असं विचार केला की कोणीही एशियन फिल्म्स दाखवत नाही आहेत. म्हणजे आपले जे नेबर्स आहेत, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, ह्यांच्या फिल्म्स कोणी दाखवत नाही आहेत, तर आपण त्या फिल्म्स दाखवायला सुरुवात करूया. म्हणून 2002 साली अशा टाईपच्या फिल्म्स दाखवायला सुरुवात केली. तर एक म्हणजे स्पॉन्सरशिप जर का वाढली तर आपण मल्टी लोकेशनल फेस्टिवल करू शकतो. मला असं वाटतं की फिल्म दाखवणं हा एक भाग आहे, पण डिसेमिनेशन ऑफ फिल्म कल्चर हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे सेमिनार्स घेणं, लोकांच्या गाठीभेटी होणं किंवा त्यांना एक मीटिंग प्लेस उपलब्ध करून देणं, हे सगळे ऑफकोर्स पैशाचे खेळ आहेत, पण हे सगळं जर का करता आलं तर एशियन फिल्म फेस्टिवल यू गेट अ बेटर ग्लॅमरस इमेज. आणि मला तिसरी गोष्ट अशी वाटते की थोडा कुठेतरी प्लॅटफॉर्म स्टुडंटसाठी द्यावा, कारण यंगस्टर्स आहेत, बरेच फिल्म मेकिंग कोर्सेस आलेले आहेत, मीडिया कोर्सेस आलेले आहेत, BMM ची मुलं आहेत आणि दरवर्षी ही मुलं भरपूर फिल्म्स करत असतात. त्याच्यामुळे भरपूर स्टुडंट फिल्म्स येत आहेत, तर कुठेतरी एक सेगमेंट असावा जिकडे स्टुडंट फिल्म्सना एम्फोसिस मिळतो, जिकडे स्टुडंट्स कॅन रब शोल्डर्स विथ बिग नेम्स इन सिनेमा. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण स्टुडंट्सना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ. आशियामधली सर्वात जुनी नाट्य चळवळ कुठली, तर इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन म्हणजे इप्टा. नुकतंच 80व्या वर्षात या इप्टानं पदार्पण केलंय आणि त्या निमित्ताने इप्टा 80 या महोत्सवाला सुरुवात झाली. इसकी स्थापना हुई थी 25 मई 1943. और इप्टा के नामकरण के बारे में अगर बात करें तो इसका नामकरण किया था बहुत ही मशहूर वैज्ञानिक होमी भाभा ने. इप्टा के साथ बहुत सारे लोग जुड़े, आम लोग से लेकर मशहूर लोगों तक, बुद्धिजीवी से लेकर साहित्यकार तक.
मूर्तिकार, चित्रकार, फोटोग्राफर, टेक्नीशियंस, डायरेक्टर और भी बहुत सारे लोग, पृथ्वीराज कपूर, सलील चौधरी, बलराज साहनी, चेतन आनंद, पंडित रविशंकर जैसे मशहूर लोग भी इप्टा के साथ जुड़े रहे। जन जन की बात को जन जन तक पहुंचाना हमेशा से इप्टा का उद्देश्य रहा। इप्टा वैसे तो अपनी बहुत सी वर्कशॉप्स आयोजित करता है और हर उम्र के लोगों के लिए आयोजित करता है, जिसमें वो सिखाता है किस तरह से थिएटर के गेम्स होते हैं, प्लेस होते हैं। इसमें गीत, संगीत, एक्टिंग, सिंगिंग, ये सब चीजें सिखाई जाती हैं। न सिर्फ हिंदी और उर्दू भाषा के लोग इसके साथ जुड़े, बल्कि भारत के और अलग अलग भाषाओं के लोग भी इप्टा के साथ हमेशा से जुड़े रहे। इप्टा को उसके 80वीं स्थापना दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। नांदेड़च्या भूमिकन्या कल्पना संजय गायकवाड यांची निर्मिती असलेला तुझ्यासाठी काहीही हा चित्रपट नुकताच ऑस्करच्या शर्यतीत गेलेला आहे। तुझ्यासाठी काहीही हा मराठी चित्रपट आमच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे म्हणजेच संकल्प कर्मण्य चित्र या प्रोडक्शन हाऊसतर्फे आम्ही निर्मित केलेला आहे। हा चित्रपट एक सामाजिक भान ठेवून आम्ही निर्माण केलेला आहे। अवयवदानावर आधारित आहे। तसेच राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रध्वजाचा मान राखणे यासारख्या अनेक मौलिक संदेश या चित्रपटामधून देण्यात आलेला आहे। याचे दिग्दर्शक आहेत डॉक्टर संजय गायकवाड आणि निर्माते आहेत कल्पना गायकवाड। हा चित्रपट ऑस्कर 2023 येथे 5 कॅटेगरीमध्ये याचं एलिजिबल झालेलं आहे। बेस्ट ॲक्टर, बेस्ट सॉन्ग, बेस्ट स्कोअर, बेस्ट रायटर, ओरिजिनल स्क्रीन प्ले अँड बेस्ट पिक्चर यासाठी एलिजिबल झालेलं आहे। हा चित्रपट जो आहे अवयवदानावर आहे। अवयवदान फॉर्म कसा भरावा, इथून तो कोण करावं, कुठे करावं, कशासाठी करावं, कोणत्या डिसीजमध्ये करावं, कोणत्या वयामध्ये करावं, का करू नये, या सगळं डिटेल्स या चित्रपटामध्ये आहे। हा चित्रपट रिस्पेक्ट द फ्लॅग ऑफ द कंट्री म्हणजे तुमच्या राष्ट्रध्वजाचा मान ठेवा, दुसऱ्यांच्या राष्ट्रध्वजांचा मान ठेवा, हा संदेश आम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पद्धतीने आम्ही दिलेला आहे। यानंतर सेव द टायगर, सेव द टायगर, रिस्पेक्ट द टायगर, जी आतापर्यंत आपल्याला जी सांगण्यात अनेक चित्रपटांना आलं होतं की आग लावली की टायगर जातो, अशा अनेक म्हणजे चुकीचे संदेश होते, पण आम्ही या चित्रपटामध्ये अभ्यासपूर्व करून आदिवासींचे जे टेक्निक्स आहेत, पाठीमागं मास्क लावायचा किंवा मोठा आवाज करायचा, ही आम्ही या चित्रपटामध्ये केलेल्या खूप चांगल्या प्रकारे व्हिज्युअल अँड स्पेशल इफेक्ट झालेले आहेत। आयुर्वेदामध्ये सुद्धा ॲनेस्थेशिया या गोष्टीचं खूप महत्त्व आहे। कॅनॅबिस म्हणजेच भांगेचा उपयोग आयुर्वेदामध्ये औषध म्हणून केला जातो। या गोष्टीवर प्रकाश टाकणारी व्हाय, हाऊ अँड व्हॉट ऑफ मेडिकल कॅनॅबिस अशी एक वेगळीच कॉन्फरन्स म्हणजेच परिषद वरळीमध्ये भरवली होती। जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती डॉक्टर सय्यद हुसेन यांच्याकडून। सीबीडी जो है बिल्कुल लीगल है भारत में, जैसे आपने दिल्ली हाईकोर्ट का ऑर्डर पढ़ा ही होगा, और साथ में ये जो है पहले से ही लीगल है, भांग जो है लीगल है, उससे जो बनती दवाई वो सब लीगल है। खास करके 1998 के बाद में जो साइंटिफिक कम्युनिटी है उनको ज़्यादा इसमें इंटरेस्ट आया, क्योंकि उनको पता चला कि हमारे बॉडी के अंदर भी ऐसे चीज़ें हैं जिससे जो भांग बनाता है, भांग के जैसे पदार्थ बनाते हैं मॉलिक्यूल्स, तो उसमें वो इंटरेस्ट ज़्यादा आया। अब हमें पूरा पता है आज के ज़माने में कि एंडोकैनाबिनॉइड सिस्टम होता क्या है, वो करता क्या है और किस किस चीज़ों में उसका इस्तेमाल होता है। जैसे कि एंडोकैनाबिनॉइड सिस्टम हेल्प्स इन ईट, स्लीप, रिलैक्स एंड यूफोरिया। तो इसका मतलब यह है कि एंडोकैनाबिनॉइड सिस्टम हमारे दिनचर्या में हमें भूख लगने में, सोने में, रिलैक्स करने में, भूलने में और खुश रहने में मदद करता है। FDA यानी फूड ड्रग एडमिनिस्ट्रेशन ऑफ US इन्होंने भांग के दवाइयों का अप्रूवल 3 से 4 बहुत ही गंभीर बीमारियों में किया है। इंडिया में भांग का सेवन आयुर्वेदा के तहत पिछले 5000 साल में हो ही रहा है और मेडिकल कैनबिस की इतनी स्फूर्ति, इतनी बढ़ती गति को देख इंडिया को भी इसका इस्तेमाल करना चाहिए। इंडिया में डॉक्टर्स और आम जनता में इसकी जागरूकता या अवेयरनेस बहुत ही कम है। एकेडमी ऑफ कैनबिनॉइड्स का यही एम है
कि हम ज्यादातर डॉक्टरों में और लोगों में इस बात की जागरूकता पैदा करें कि इस दवाई को कैसे यूज करना चाहिए, किन कंडीशंस में यूज करना चाहिए और कैसे प्रिस्क्राइब करना चाहिए। सीबीडी जो है दर्द में इस्तेमाल होता है, आपको रिलैक्स करने में इस्तेमाल होता है, साथ में आपके अगर कोई बीमारी है जिसमें इन्फ्लेमेशन जैसे कि वो चीज़ें हैं तो उसमें हम लोग इस्तेमाल करते हैं। इंडियन लॉ बोलता है कि ये सेकेंड लाइन ऑफ ट्रीटमेंट है, फर्स्ट लाइन बिल्कुल नहीं है, इसलिए आपको डॉक्टर से मिलना है, डॉक्टर से अपने बीमारी की जानकारी लेनी है और उसमें देखना है कि सच में ये सीबीडी आपको मदद करता है कि नहीं, इसलिए आपको डॉक्टर से मिलना जरूरी है। नेवर कंज्यूम सीबीडी विदाउट द प्रिस्क्रिप्शन ऑफ अ रजिस्टर्ड मेडिकल प्रैक्टिशनर। मंडळी, या होत्या या आठवड्यातल्या काही सकारात्मक घडामोडी। अशाच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा आपला महाराष्ट्र, फक्त सह्याद्री वाहिनीवर।